सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना ना भूलिए ताकि आपको हमारी नई वीडियोस की अपडेट मिले। आपण सर्वांना ज्ञात असेल की येणाऱ्या 28 तारखेला म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपल्या हिंदू बांधवांचा सर्वात मोठा आणि पवित्र असा सण गणेशोत्सव आहे आणि त्यात 28 तारखेला अनंत चतुर्थी म्हणजे विसर्जनचा दिवस आहे। त्या दिवशी सर्व आमचे हिंदू बांधव त्या दिवशी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूक घेऊन जातात, वाजत गातात, उत्साहात जल्लोषात ते साजरा करतात सण। त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांचा सर्वात पवित्र मोठा आणि महत्त्वपूर्ण असं सण जश्ने ईद ए मिलादुन्नबी म्हणजे प्रेषित साहेबांची ती पवित्र अशी जयंती आहे। त्या दिवशी मुस्लिम बांधवसुद्धा रस्त्यावर येऊन अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात नातेपाक म्हणत आणि सरकार की अहमद मरबा अशा घोषणा देऊन ते इस्लामी ध्वज घेऊन ते आपल्या प्रेषित साहेबांचा जन्मोत्सव साजरा करतात आणि दोघी सण फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्यावर येऊन साजरे केले जातात आणि दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे की ते एकाच दिवशी आहे। परंतु आम्ही असा विचार केला, आमची एक बैठक आम्ही आमच्या मरकज सुन्नी जामा मशीद या ठिकाणी आमचे धर्मगुरू आणि आमचे सर्व जे जबाबदार नागरिक आहेत जे ट्रस्टी आहेत त्यांनी घेतलेली आहे की जर आपण त्या दिवशी या रस्त्यावर येऊन जर सण साजरा केलं तर आपले दोघी धर्मीय त्या दिवशी रस्त्यावर येतील, त्या दिवशी फार गर्दी होईल आणि एखाद वेळेस कायदा सुव्यवस्थेला अडचण निर्माण होऊ शकते किंवा त्या आमचे जे हिंदू बांधव आहेत त्यांना पण अडचण होईल, आम्हाला पण गैरसोयीचं होईल। तर आम्ही असा विचार केलेला आहे की आपण एक दिवस पुढे याने 28 ऐवजी गुरुवारऐवजी 29 तारखेला शुक्रवारी आपण जर हे सण साजरा केलं तर आपल्या हिंदू बांधवांनासुद्धा काही त्रास होणार नाही आणि आपणही चांगल्या रीतीने तो सण साजरा करू। तर आम्ही आमच्या जे हमवतन भाई आहेत हिंदू भाई आहेत त्यांच्या धार्मिक भावांचा आम्ही सन्मान केलं आणि आदर ठेवत आम्ही एक पाऊल मागे येऊन आम्ही त्यांना तो सण साजरा करण्यासाठी तो दिवस सोडलेला आहे आणि आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 तारखेला शुक्रवारी आम्ही आमचा ईद ए मिलादुन नबीचा सण साजरा करणार आहोत, जुलूस काढणार आहोत। सर पूर्ण जिल्ह्यासाठी आहे आणि यात असं आहे की जे आपल्या काही ठिकाणी 5 दिवसांनी गणेश विसर्जन होतं त्या ठिकाणी सुद्धा 29 तारखेला ते सण साजरा करणार आहे। एक पाऊल मागे जात आम्ही 29 तारखेला जेव्हा हे सण साजरा करणार आहोत तर आमची आपल्या चॅनल माध्यमातून प्रशासनाला हेच विनंती आहे की त्यांनी सुद्धा या ठिकाणी एक गांभीर्याने बघावं आणि 28 ऐवजी 29 तारखेला त्यांनी ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी। 28 तारखेला जी अनंत चतुर्थीची सुट्टी आहे ते त्यांनी तशीच राहू द्यावी आणि 29 तारखेला एक्स्ट्रा म्हणजे अजून एक दिवस त्यांनी ईद ए मिलादची सुट्टी जाहीर करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे। कारण की हा आमचा मुस्लिम बांधवांचा फार मोठा फार महत्त्वपूर्ण फार पवित्र सण आहे, त्या दिवशी सर्व लोक त्या सणात सहभागी होतात। जर सुट्टी नसेल तर आम्हाला ते रथ टाकून तिथे यावं लागेल। तर आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी सो आणि माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सो साहेबांना पण विनंती आहे की त्यांनी एक दिवस आमची ती सुट्टी जाहीर करावी आणि आम्ही उद्या माननीय जिल्हाधिकारी सो आणि माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सो यांना भेटणारसुद्धा आहोत। जसे की आप तमाम लोग मालूम होगा कि आने वाली 28 सितंबर को हमारे हमवतन हिंदू भाइयों का सबसे बड़ा त्यौहार गणेश उत्सव है और उसका सबसे अहम महत्वपूर्ण दिन अनंत चतुर्थी यानी विसर्जन का दिन है। उस दिन हमारे हिंदू भाई तमाम लोग अपने जो देव है गणेश जी को लेकर निकलते हैं विसर्जन के लिए। बहुत धूमधाम होती है उस दिन रास्ते पर, सब लोग गाते बजाते जाते हैं उनको विसर्जन करने के लिए। उसी तरह उस दिन हमारे मुस्लिम भाइयों का भी सबसे अहम, सबसे पाक और सबसे बड़ा ऐसा त्यौहार जश्ने ईद ए मिलादुन्नबी भी आ रहा है। उस दिन तमाम मुस्लिम भाई जो होते हैं वो अपने आका का मिलाद मनाने के लिए खुशी खुशी घर से निकलते हैं और रास्ते पर आकर वो लोग झंडे वगैरह लेकर नात वगैरह पढ़ते पढ़ते नारे लगाते हुए सरकार की आमद मरहबा कहते हुए वो लोग जुलूस निकालते हैं। उस दिन दोनों ही मज़हब के बड़े त्यौहार हैं और दोनों ही मज़हब के लोग रास्ते पर आएंगे। अभी ये तो बहुत अच्छी बात है क्योंकि हमारा मुल्क भारत है, यहाँ पर राष्ट्रीय एकात्मता को मानने वाला है, यहाँ पर तमाम मज़हब के मानने वालों को धार्मिक स्वतंत्र मज़हबी आज़ादी दी गई है, हर एक को अपना त्यौहार मनाने का पूरा अधिकार यह दिया गया है। लेकिन उस दिन मसला ऐसा होता है कि जब दोनों ही मज़हब के लोग जब रास्ते पर आएंगे तो कोई कायदा सुव्यवस्था को कुछ प्रॉब्लम ना हो या और कोई दूसरी बात तो या कि दोनों भाइयों को कुछ त्यौहार मनाने में कुछ तकलीफ ना हो, कुछ अड़चन ना आए, इसलिए हमने तमाम शहर के सुन्नी मुस्लिम भाइयों ने हमारे मरकज़ सुन्नी जामा मस्जिद पर एक मीटिंग ली थी और उस मीटिंग के तहत हमने ये ठहराया था कि हम उस दिन त्यौहार ना मनाते हुए उसके दूसरे दिन यानी कि 29 तारीख जुमा के दिन जुलूस निकालेंगे
और एक दिन जो है हमारे वो हमने हमारे हिंदू भाइयों को दिया हुआ है, हमने खुशी से ये बात सबने मतलब मानी है, राजी खुशी हम लोग खुशी होकर उनको दे रहे हैं कि भाई आप लोग अपना त्यौहार मना लो, दूसरे दिन हम लोग त्यौहार मनाएंगे, ताकि इसके पीछे हमारा यही हेतु है, ये मकसद है कि उस दिन कुछ ऐसा बुरा कोई घटना ना हो या कोई प्रॉब्लम ना हो, इसलिए हमने ये चीज़ की हुई है। हमारे हिंदू भाइयों की धार्मिक भावनाओं का हमने यहाँ पर कद्र किया हुआ है, इसलिए हमने एक दिन पीछे लिया आगे लिया त्यौहार हमारा। स्ट्रक्चर म्हणजे फोटो जो पाहिला तो आवडला, एक माणूस म्हणूनही ते खूप छान वाटले आम्हाला बोलायला वगैरे घरतान, पण त्यांचं कोऑपरेशन बोलण्याची पद्धत खूप छान होती, आणि मग नंतर साईट हे पण आम्ही म्हटलं ते सगळं आमच्या मनासारखं त्यांनी केलं आहे, आम्हाला म्हणजे आवडलं आम्हाला।